अगदी म्हणजे मोजू संवाद चमचाच अगदी मी रवा घेणार आहे या ठिकाणी. हा एक आणि हा वर पाव म्हणजे संवाद चमचा, संवादच प्रमाण असावं म्हणून संवाद चमचा आणि तो वाया पण जात नाही लक्षात घ्या. त्यानंतर त्यामध्ये चांगलं तूप घालूया आणि छान असा भाजून घेऊया. हा आपण दुधातही करू शकतो किंवा गरम पाण्यातही करू शकतो. माझ्याकडे आज दूध आहे उपलब्ध म्हणून मी दुधात करत आहे, नसेल तर आपण गरम पाण्यात केला तरीही चालतो. आता मी हा रवा चांगला भाजते आणि मग तुम्हाला भेटते. तर आता हा आपला रवा भाजून झालाय, यामध्ये मी गरम दूध घालते. थोडं जपून घालायचं उडतं अंगावर आणि अगदी थोडं घालायचं, एवढं सुद्धा खूप झालं. काय चांगलं हलवून घेऊया आणि याला एक वाफ देऊया. स्वामी समर्थ, आता आपण पूजेला सुरुवात करूया. इकडं आपली रोजची पूजा हे बघा, स्वामी बघा, बनशंकरी माता, नवरात्र संपलेला आहे आणि इकडं आता आपण पौर्णिमेची पूजा करून घेऊया. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे चौरंग. चौरंगाखाली काढून घ्यायची रांगोळी. रांगोळी शास्त्र म्हणून स्वस्तिक फक्त काढायचं आहे. ह्याच्या खालचं मी आधी पुसून घेतलेलं आहे स्वच्छ आणि याच्यात रांगोळी काढूया. चार बिंदू आणि कडेला दोन दोन रेषा. ही मी जास्त कुठलंही तामझाम न करता सोप्या पद्धतीनं 20 ते 25 मिनिटात होणारी पूजा तुम्हाला दाखवणार आहे. याच्यावर चौरंग ठेवायचा आहे. त्या चौरंगावर आपल्याला पांढरंच वस्त्र घालायचं आहे. केंद्राचा नियम आहे की पांढरं वस्त्र घालायचं आहे. तर मी गेल्या पूजेत वापरलेलं आहे, थोडं झटकून घेते फक्त. अशा प्रकारे पांढरं वस्त्र घालून घ्यायचं आहे. तुम्हाला केंद्रातली सत्यनारायण पूजा विधीचं मी ग्रंथ दाखवते, हे बघा. अशा प्रकारे हा ग्रंथ आहे आणि नेहमीचा जो असतो आपला तो वेगळा असतो. ह्याची मांडणी पण वेगळी आहे आणि हा ग्रंथ पण वेगळा आहे. तर आता आपण पूजेला सुरुवात करूया. आता त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की चारी बाजूला डहाळे लावून घ्यायचे, पण हे नसतील ना तरी तुम्ही पूजा करू शकता. डहाळे हवेतच असं काही नाही, असले तर लावून घ्या. आता लावते आणि मी भेटते तुम्हाला. बघा, चौरंग, त्याच्यावर पांढरं वस्त्र, चारी बाजूला आंब्याचे डहाळे आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे तर पाणी भरलेला एक कलश ठेवायचा आहे. मध्यभागी थोडेसे गहू ठेवायचे आहेत. गहू मी घेऊन आलेली आहे इथं. अशा पद्धतीने गहू इथं घ्यायचे आहे. गव्हाची रास ज्याला आपण म्हणतो ती गव्हाची रास करून घ्यायची. एवढे गहू बाद झाले. गव्हाची रास त्याच्यावर तांब्यानं भरलेला म्हणजे पाण्यानं भरलेला असा एक स्वच्छ तांब्या. त्यावर तांदुळाने पूर्ण भरलेले तांबड आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यावर असं आपल्याला पूर्ण भरून तांदळाचं हे ठेवायचं आहे. त्याच्या आधी तुम्हाला सांगते, 1 रुपयाचं नाणं, हळद कुंकू, अक्षता आणि सुपारी एवढं साहित्य त्यात घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तांबड ठेवायचं भरलेलं पाण्यानं, सुक तांदळानं भरलेलं. त्यात तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे मधोमध. आता सकाळी स्नान वगैरे सगळं झालेलं आहे विधीवर. भरलेलं तांदळाने तांबड त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. आता कलशासमोर चौरंगावरती 3 सुपाऱ्या विड्याच्या जोड पानावर मांडाव्या. तर मी पानं धुवून घेतली आहेत, हे बघा, दोन आणि दोन असे. आता ही जी पहिली सुपारी आहे ती गणपतीची, पहिली इकडून म्हणजे माझ्या डाव्या हाताकडून पहिली गणपतीची, दुसरी कुलदेवतेची म्हणजे मधली कुलदेवतेची आणि तिसरी
वरुण देवतेची, आता ही झाली आपल्या पूजेची मांडणी. किती साधी आहे बघा, चौरंग, पांढरं वस्त्र असतील तर असे ह्याचे आंब्याचे ढहाळे, मध्ये गहू, त्याच्यावर तांब्याचा कलश, त्याच्यावर तांदळाची म्हणजे रास तांदूळ ठेवायचे तांबणात, त्यात बाळकृष्णाची मूर्ती. आता याच्यावर आपण स्वस्तिक काढून घेऊया. त्यांनी इथं तसा उल्लेख नाही केलेला, पण आपण करून घेऊया, कारण शुभ असतं ते केलेलं चांगलंच असतं. आणि त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 ओम. आता त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. ओम भद्रम कर्णेभिः श्रुयाम देवा भद्रम पश्ये माक्षी ब्रिवियर चत्राहा स्थिरे अंगे तुष्टवासं तनुभिः वेशेम देव हितं यदायुः. ओम स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवा स्वस्तिन पूषा विश्ववेदाः स्वस्तिन साक्षो अरिष्टेनेमी स्वस्तिनो बृहस्पतिर् पदातु. ओम शांति शांति शांतिः. पूजेसाठी भरून घेतलेल्या मंगल कलशात गंध अक्षता फूल टाकावे. टाकलेलं आहे फूल, फक्त राहिले आपलं फूल टाकून घेऊया. आणि खालील मंत्र म्हणावा. मंत्र कलश देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पामी समर्पयामी प्रार्थनापूर्वक नमस्कारम समर्पयामी. आता आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आधी दिव्यासाठी मी छोटंसं आसन ठेवत आहे, त्याच्यावर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी दिव्यासाठी आपण दिवा तयार करून घेऊया. दिवात आहेच आहे, फक्त दिव्यात घालूया. असं दाखवायला वेळ लागतो, ऍक्च्युली करायला ही पूजा फार तर फार पाऊन तास प्रत्येक पौर्णिमेला आपला जाईल. त्यानंतर मला अजून संकल्प करायचा आहे. दिवा लावल्यानंतर मी संकल्प करून घेणार आहे. आता दिव्याला हळदी कुंकू, थोड्याशा अक्षता आणि फूल वाहूया. त्यानंतर मला जो संकल्प बोलायचा आहे तो मी बोलून घेते. आणि आता ना मी विड्याची पानं आणायला गेले तेव्हा मला 10 रुपयाचा कॉइन सापडला. बघा किती चांगल्या दिवशी. हा पण मी पूजेत ठेवणार आहे. आता आपण संकल्प सोडून घेऊया. संकल्प कसा सोडायचा तेही तुम्हाला दाखवते. आणायची मी व्हिडिओ करत आहे तर हातामध्ये अक्षता, फुलं आणि थोडंसं पाणी घ्यायचं, थोडंसं. आणि आता बघा मी संकल्प कसा करते. मी सुनेत्रा देशपांडे, राहणार सांगली आणि माझं गोत्र कृष्णात्रय. मी आजपासून म्हणजे गुरुपुष्यामृत आणि शाकंभरी पौर्णिमे दिवशीपासून सत्यनारायण व्रताला सुरुवात करत आहे. आणि मी 21 सत्यनारायण पूजा करणार आहे. माझ्याकडून ही सेवा बाळकृष्ण किंवा वासुदेवांनी अगदी निर्विघ्नपणे पार पाडून द्यावी, आपल्या मनातली इच्छा बोलायची. आणि त्यानंतर हे जे आहे ते सगळं पाणी सोडून द्यायचं. हा झाला आपला संकल्प. खूप सोपा आहे, संकल्प करणे काही अवघड नाही. आता आपल्याला काय करायचं आहे सांगते तुम्हाला. चौरंगावर विड्याच्या पानावर मांडलेल्या सुपारीपैकी प्रथम उजव्या हाताची क्रमांक 1 सुपारी गणपतीची असते. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझा हा उजवा हात आहे, ही गणपतीची सुपारी आहे, तिची पंचोपचार पूजा करावी. श्रीमन गणाधिपते नमः विलयपनार्थे चंदनम समर्पयामी म्हणत तिला चंदन हळदी कुंकू लावून घ्यावं. त्यानंतर त्या सुपारीला फूल वाहून घ्यावं. श्रीमन महागणपती रूपम आग्रयामी असे म्हणून त्या
सुपारीला अगरबत्ती ओवाळी, म्हणजे अशी एकेकाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. सगळ्यात पहिली गणपतीची पूजा, दिव्याची पूजा, त्यानंतर गणपतीची पूजा करून घेतलेली आहे आपण, आणि तिला आपल्याला फक्त आता ओवाळून घ्यायचं आहे. दिसत असेल माझ्या मते तुम्हाला ही उजव्या हाताची, माझ्या उजव्या हाताची हे बघ धूपम समर्पयामि असं म्हणून आपल्याला हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर दीप ओवाळून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण दिवा लावून घेऊया आणि दिवा ओवाळून घेऊया. सांगितलं आहे त्या त्याप्रमाणे पूजा केली तर त्याचं निश्चितच आपल्याला फळ मिळतं. आपण हे नाहीये राहू दे, ते नाहीये राहू दे असं शक्यतो करायचं नाही. जितकं आपल्याला व्यवस्थित करता येईल तितकं करायचं, आणि बाकी काही राहत असेल आपल्याकडून तर आपण क्षमा प्रार्थना मागायची. आता मी दिवा लावून घेतलाय. ओम नमो भगवते वासुदेवाय, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा ओम गणगणपते नमः. अशा प्रकारे आता गणपतीची पूजा झाली आपली करून. आता नैवेद्य, सुपारी समोर भरीव चौकोन काढून त्यावर खडी साखरेची वाटी ठेवावी. म्हणजे पहिल्या सुपारी समोर खडी साखरेची वाटी ठेवावी. अशा तीन वाट्या आपल्याला लागणार आहेत, लक्षात ठेवा. ही पहिली वाटी नैवेद्यम समर्पयामि. पान घ्यायचं. ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि तन्नो प्रचोदयात असं म्हणत त्या वाटीत तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरे तुळशीचं पान पाण्यात बुडवून घेऊन तीन वेळा वाटीभोवती फिरवावे. ती कृती करत खालील मंत्र म्हणावा. सत्यतम वर्तेन परिसिंचयामि, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. नंतर तुळशीचे पान गणपतीच्या सुपारीच्या समोर ठेवताना खालील मंत्र म्हणावा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम स्वानाय व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृताय अमृतत्वाय स्वाहा. पुन्हा एकदा दुसरे तुळशीपत्र तो पाण्यात बुडवून घेऊन वरील प्रमाणे तीन वेळा फिरवून मंत्र म्हणून सुपारी समोर ठेवावे. आता आपण ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला कुलदेवतेची पूजा करायची, म्हणजे मधल्या सुपारीची पूजा करायची, पंचोपचार पूजा करायची आहे. तर ती कशी? तर सगळ्यात आधी अष्टगंध लावून घ्यायचे सुपारीला, त्यानंतर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यात मंत्र दिलेले आहेत त्यांनी, नाही म्हटले तरी चालतील. म्हणायचं की कुलदेवता मी तुला हळदी कुंकू लावून घेत आहे, मराठीत म्हटलं तरीही चालेल. आणि त्यानंतर सुपारीला म्हणजेच कुलदेवतेला आपल्याला फूल वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. धूपम समर्पयामि आणि त्यानंतर दिवा ओवाळून घ्यायचा आहे. दीपम समर्पया अशा पद्धतीने आपली कुलदेवीची पूजा झाली. आता कुलदेवीला नैवेद्य दाखवायचं. तीन वाट्यांमध्ये आधी साखर घेऊन बसायचं, सुपारी समोर भरीव चौकोन काढायचा, त्याच्यावर दुसरी वाटी ठेवायची. हां, आता काय करायचं? गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीत तुळशीचे पान ठेवायचं. ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात असं म्हणून तुम्हाला पान ठेवायचे. त्यानंतर वरील मंत्र म्हणून तीन वेळा पाण्यानं फिरवून तुम्हाला हाच मंत्र म्हणायचा आहे. सत्यतम वर्तेन परिसिंचयामि, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. व पुन्हा एकदा तुळशीचे पान पाण्यात बुडवून वरील प्रमाणे तीन वेळा फिरवून मंत्र म्हणून सुपारी समोर ठेवावी. आता ही झाली आपली कुलदेवतेची पूजा. आता अशीच वरुण देवतेची पूजा करते आणि तुम्हाला भेटते. तिन्ही देवतांची म्हणजे गणपती, कुलदेवता आणि वरुण देवतेची पूजा झाली आहे. आता आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची. ओवी इकडे आहे का? तेवढी ते ताटली दे छोटी ती वरची. हा, आता सगळ्यात आधी बाळकृष्णाला आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे. त्याचे मंत्र दिलेले आहेत, विलयपनार्थे चंदनम समर्पयामि असं म्हणून चंदन लावून घ्यायचं. असं म्हणून चंदन लावून घ्यायचं.
त्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं. सत्यनारायण महाराज म्हणजे सत्यनारायण देवतेची मूर्ती आहे, त्याला सुद्धा आपल्याला चंदन लावून घ्यायचंय. सत्यनारायणाचा फोटो असणं पण खूप आवश्यक आहे, एक आणून ठेवा आणि कपाटात ठेवून द्यायचा. तो रोजच्या पूजेत नाही ठेवायचा, तो कपाटात ठेवून द्यायचा. आणि फूल वाहून घेऊया या फोटोला सुद्धा. आता या मूर्तीला आपल्याला फूल वाहून घ्यायचं आहे. हळदी कुंकू झालं, फूल वाहून घ्यायचं आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची. अगरबत्ती ओवाळली की दीपम समर्पयामी, दीपम दर्शयामी म्हणजे दीप ओवाळून घ्यायचा. सत्यनारायण भगवानांना पण दीप ओवाळून घ्यायचा. चौरंगासमोर पाठ मांडून त्यावर भरीव चौकोन काढावा व त्यावर शिऱ्याचा नैवेद्य ठेवावा व गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीत तुळशीचे पान ठेवावे. आता बघा, शिरा मी तुम्हाला मगाशी करताना दाखवला, केवढासा शिरा केलाय बघा मी, एवढाच करायचा आणि हा फक्त घरात खायचा, बाहेरच्या कोणालाही द्यायचा नाही. भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे. ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. सत्यतम वर्तेन परिसिंचयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. नंतर तुळशीचे पान बाळकृष्णाच्या मूर्ती समोर ठेवताना खालील मंत्र म्हणावा. ए ओवी इकडे ये बाळा. सत्यतम वर्तेन परिसिंचयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. नंतर हे पान श्री बाळकृष्णाच्या मूर्ती समोर ठेवताना खालील मंत्र म्हणावा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. पुन्हा एकदा एक तुळशीचं पान घ्यायचं, पाण्यात बुडवायचं, 3 वेळा फिरवून मंत्र म्हणून बाळकृष्णासमोर ठेवायचं. पुन्हा एकदा बाळकृष्णाला हे पान आपण वाहिलेलं आहे. आता ही झाली पूजेची मांडणी आणि पूजा. याच्यानंतर काय राहिलं, फक्त अध्याय राहिले. अध्याय 1 ते अध्याय 5 वाचायचे आणि आरती करायची. थोडासा अध्याय तुम्हाला ऐकवते, आजच्या दिवशी ऐका आणि त्यानंतर डायरेक्ट आरती ऐकवते. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम नमो जी गणनाथा तुझे चरणी घेऊ माथा. श्री सत्यनारायणाची कथा वदविया ता स्वामीया. नमो तुझला सरस्वती आदि माया लावण्य ज्योती. तुझ्यावरे मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी. आता नमो गुरुदेवता योगीराज सुखदाता. कृपा करोनी मज अनाथा जो का स्वामी माझा तू. नमो आदि नारायण जो विश्वव्यापी निरंजन. ज्याच्या सत्तेने चराचर संपूर्ण वागताती तिन्ही लोक. आता नमो संत सज्जन जो विश्वव्यापक श्री भगवान. त्यांचे चरणी ठेवून मन अहोरात्र वर्तुताती. आता ऐका कथानुसंधान जे पावन परमगहन. नैमिषारण्यी शौनकादी ऋषीगण सुता लागी पुसते झाले. कलियुगी मानवजन बहुत झाले मतीहीन. त्यांचा उद्धार व्हावा ऐसा प्रयत्न थोडक्यात सांगावा. सुख करता दुखर्ता वार्ता विघ्नांची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयांची. सर्वांगी सुंदर दुराची. कंठी जळके मार मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न कचित परा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उटी कुंकुम केशरा. हिरे चढित मुकुट शोभतो भरा. ऋण मूर्ती नुपुरे चरणी घाकरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सदना. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा. पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा. जय देव जय देव विधी युक्त पूजनी करिती पुराण श्रवण. परिमळद्रव्यासहित पुष्प माळा अर्पुण. धृतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण. प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायणा. जय देव जय देव जय दीनदयाळा.
सत्यनारायण देवा पंचारती ओवाळु श्रीपति तुझ भक्ति भावा जय देव जय देव शतानंद विप्रे पूर्वी हे व्रत आचारिले दारिद्र्य दौडूनी अंती त्या ते मोक्ष पदा नेले त्यापासूनी हे व्रत या कलियुगी सकळा श्रुत झाले भावार्थ पूजिता सर्वा इच्छित लाधले जय देव जय देव साधू वैश्य संततीसाठी तुझला प्रार्थिले इच्छित पुरता मदांत होऊनी व्रत न आधारिले त्या पापाने संकटी पडूनी दुःख हे भोगिले स्मृती होऊनी आचारिता व्रत त्या तुवोची उत्तुर्वोची उद्धारिले जय देव जय देव प्रसाद विसरूनी पती भेटीला कलावती गेली क्षोभ तुझा होताची नौका बुडाली अंग ध्वजारायासी या परी दुःख स्थिती आली वृत वार्ता शतपुत्रांची सत्वर करणी परिस्थिती जय देव जय देव पुनरपी पूजनी प्रसाद ग्रहण करिता तत्क्षणी पतीची नौका तरली देखे कलावती नेनी अंग ध्वजारायासी पुत्र भेटती येऊनी ऐसा भक्ता संकटी पावसी तू चक्र पाणी जय देव जय देव अनन्न भावे पूजनी हे व्रत जे नर आचारिती इच्छित पूर्वसी त्या ते देऊनी संतती संपत्ती संहरिती भय दुर्ते सर्व ही बंधने तुटती राजा रंक समान मानुनी पावसी श्रीपती जय देव तुम्हाला सगळ्यांना जे हवं ते मागून घ्या. नंतर अक्षतांवर आपल्याला हे तामण खाली ठेवून घ्यायचंय. खाली अक्षता ठेवायच्या, हे तामण त्याच्यावर ठेवून घ्यायचं, नमस्कार करायचा, क्षमा प्रार्थना मागायची. आपली इच्छा बोलायची. आता याचं उद्यापन कसं करायचं? खालील मंत्र म्हणून पूजेवर अक्षता व्हाव्यात. टीप: अक्षता वाहण्यापूर्वी बाळकृष्णांची मूर्ती पूजेतून उचलून घ्यायची. ही मूर्ती उचलून घ्यायची आणि अक्षता व्हायची आणि म्हणायचं, यांतु देवगणः सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धार्थ पुनरागमनाय च, असं म्हणून तुम्हाला ही उद्या पूजा उचलायची आहे. साखरेचा नैवेद्य दाखवायचा. आता ह्यातलं साहित्य, ही जी साखर आहे ती साखरेच्या डब्यात मिक्स करायची. हा शिरा आता संध्याकाळी सगळ्यांनी खायचा. हे गहू जे आहेत ते पुन्हाच्या वेळेस वापरले तरी चालतात, किंवा मग दळण्यात टाकायचे. हे तांदूळ भाताला थोडे आणि पक्ष्यांना थोडे असे वापरायचे. पुढच्या वेळेस नवीन घ्यायचे. हे जे डहाळे फुलं आहेत ही सगळी शेतामध्ये टाकायची. अशा प्रकारे आपल्याला ही पूजा संपन्न करायची. तर माझा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न होता, यात काही चुकाही असू शकतात, त्याबद्दल सत्यनारायण देवांनी भगवानांनी मला माफ करावे, बाळकृष्णांनी मला माफ करावे. तुमच्यापर्यंत सेवा पोहोचवायची होती ती पोहोचवण्याचा प्रयत्न केला. श्री स्वामी समर्थ. आणि हा ही पूजा तुम्ही कुठल्याही पौर्णिमेपासून धरून 11 किंवा 21 चा संकल्प करायचा. तुम्हाला उपवास धरायचा किंवा कुठलेही पथ्य नाही, फक्त नॉनव्हेज खायचं नाही, बाकी कोणत्याही याला अटी वगैरे काही नाहीयेत. आणि संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळातच ही पूजा करायची, इतक्यात याच्या अटी आहेत. आणि हा प्रसाद घराबाहेर कोणालाही द्यायचा नाही. श्री स्वामी समर्थ.